دکھایا کیا یہ مقابلہ ہوگا؟ تین اوور کا مقابلہ, چلو ترنت ٹاس کریں اور ترنت مقابلہ شروع کریں. ٹاس جیتا کپتان نے, ٹاس جیتا ہے آسٹریلیا ٹیم کپتان, اور پہلے بلے بازی کرے گی. तर नरे दादा मस्कर आपण या, आपल्याला आमंत्रित केलं जातं की आपण यावं. नरे दादा मस्कर, चला टीम नेवाई लगेच शतक्षण लावून घ्या आणि आशिले संघ बघा. आता वेळ घेऊ नका, आपली सलामी जोडी लगेच मैदानात पाठवून द्या. चला तर लगेच शतक्षण लावून घ्या, का वेळ घेता प्लीज, आणि सलामी जोडी आशिले संघ आपण पाठवून द्या. अंतिम सामना जो जिता व सिकंदर खरं तर मॅच मध्ये जिंकून संघ एक संघ सुपर फोर मध्ये दाखल होणार आहे, जो अंतिम दिवशी इथे नक्कीच पाहायला मिळेल. अर्थात जर टॉपर मध्ये पोहोचला तर तुम्हाला किमान एक तरी ट्रॉफी, त्यानंतर मालिका बीर साठी जी तुम्ही बुलेट पाहता त्याच्यामध्ये सहभागी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॉप फोरच्या चार संघामध्ये लकी ड्रॉ, आणि त्याला आदत वासरू दिले जाईल. चला तर दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट. बुद्ध टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. तीन षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. एका बाजूला टीम आशय तर दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळेल. जय भोले नेवाली. दोन्ही संघाला देऊया आपण शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. बुद्ध टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. सलामी जोडी मैदानावरती रवाना झाली आशयली टीम कडून. बंटी तरे आणि शुभम शुभम तरे सलामीसाठी आलेत गोलंदाज नयन भोईर. पहिला चेंडू पॅडल स्वीप दन 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 करत चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेकेच्या दिशेनं. चार रन. संख्या आपण पाहिली चार. मैदानावरती दमदार सुरुवात केली आहे बंटीनं. खरं तर मागच्या मॅच मध्ये त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर होत्या, तो लवकर बाद झाला, परंतु विनायकनं मॅच विनिंग पारी मैदानावरती खेळली. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल समाप्ती. तीन षटकांची लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलाय, अजून एक शानदार चौकार चाललाय चेंडू सीमार एका दिशेनं चौकार.
मिळालं, चार रन्स. पॉवर प्लेचा भरपूर फायदा मैदानात उचललाय. बॅट्समन बंटी तरेनं दोन चौका दाखवल्यात. चांगला बॉल, फॅडरसिप बिलकुल पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळायचं होतं. बॉल आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. चौकार त्यानंतर डॉट, चौकार त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. चार बॉल आठ आल्यात. पहिलं बॅटिंग करत असताना इथे टीम मैदानामध्ये तुम्ही पाहतायत स्वर्गीय किशोर पाठारे, इलेव्हन आशाली संगम. फुल टॉस, पुन्हा एकदा त्याच दिशेला. यावेळी क्षेत्ररक्षक उभा आहे. एक सिंगल येईल आणि सिंगल बरोबर टीमची टोटल नऊ या धावसंख्येवरती. पावसारखेच पहिलं षटक, दमदार सुरुवात मैदानावरती केली आहे टीम आशाली टीम कडनं. बंटी तरेनं, शुभम तरे आणि बंटी तरे हे दोन सलामीवीर. पहिल्या षटकातील अंतिम बॉल, बॅटची एज विकेटच्या पाठीमागे. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सरळ चाललाय. चार रन्स आणि पहिलं षटक झाले कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या नंतर बिन बाद 13. वेळ तुम्हाला जास्त झाला तर नक्कीच त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागेल, कारण हे तीन षटकांची लढत आहे. वाजलेत संध्याकाळचे ठीक 6:04 आणि अगदी 6:30 पूर्ण अंधार होतो, त्यामुळे येणारे दोन षटके अद्याप बाकी आहेत. स्पीडअप, थोडासा स्पीड वाढवा नेवाई संघ. पहिलं षटक आलंय 13 त्यानंतर आता सेकंड ओव्हर. पहिला बॉल समोर खेळतात ऑन साइड ला बायडिश लॉंग ऑन मध्ये. एक सिंगल त्यानंतर डबल कंप्लीट झाली. दोन धाबिणे संघ पोहोचतोय 15. तीन षटकांच्या लढतीत कमीत कमी 30 ते 32 धाबेचं टार्गेट तरी सेट करावं लागेल. आणि पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्या. सुरेख सुरुवात. तुषार जाधव ओव्हर नंबर सेकंड. चांगला बॉल समोर खेळतात. चालला चेंडू एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंग मिळाली, डबल देखील पूर्ण आली. याबरोबरती देखील दोन धावा आल्या. धावसंख्या 17. पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहिलं, 13 त्या ठिकाणी नयन भोईरनं खर्च केले. आणि आता सेकंड ओव्हर तुषार जाधवच्या माध्यमातनं हे षटक फेकलं जाते. स्ट्राईक करण्यावरती सलामीवीर बंटी तरे. यावेळीचा बॉल हवेत, मिस टायमिंग, कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, परंतु इथे जेल ड्रॉप केलाय बंटी तरेचा. आणि धावसंख्या 1 जाईल पुढे. स्कोर बडोती 18 आल्यात. पावर सर्कलचं षटक तुम्ही चांगलं पाहिलं, दमदार सुरुवात केली आशिष संघानं 13 धावा. आणि सेकंड ओव्हर तुम्ही पाहताय तर या ओव्हरमध्ये 3 मध्ये 5 धावा आल्यात. कम बॅक करावा लागेल. प्रोजेक्ट स्कोर जर तुम्ही पाहिला खरं तर 35-36 धावा नक्कीच पाहायला मिळतील. कम बॅक झालंय डॉट चेंडू. आणि या ओव्हर मध्ये आता 4 मध्ये आल्यात 5. चला स्पीडअप करा, थोडासा फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतायत. आता एक खेळाडू तुम्ही पाहिलं तर कव्हर मध्ये आणलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर तुम्ही एक कव्हरला खेळाडू पाहतायत, त्यानंतर लॉंग ऑफला. हे ऑफसाईडची फिल्डिंग रचना आहे. बॅकफिट पॉइंट लेग खेळाडू आहे, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन लेग खेळाडू आहे. अजून एक चांगला बॉल, कम बॅक झालाय तुषार जाधवच्या माध्यमातून, कारण त्यानं बॉल फेकलेत 5 आणि 5 धावा खर्च केल्या. बंटी तरे स्ट्राइक एंड वरती आहे.
सॉरी शुभम तर आहे सेकंड वरती. दोन बॉल तो बीट झालाय. पहिला बॉल वरती त्याने चौकरण अकाउंट ओपन केलं, परंतु त्यानंतर इथे दोन बॉल तो डॉट झालाय. टॅपिंग क्रिकेट समोर खेळतात. एक सिंगल येणार, सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव कंप्लीट होईल की नाही. आणि फलंदाज धावचित, फलंदाज बाद, बॅट्समन सलामीवीर, बंटी तरे, बॅक टू द डग आउट. बॅट्समन आउट झालेत रन आउट स्वरूपामध्ये. अगदी चांगला थ्रो ऑन द स्टम्प, त्यानंतर यष्टीरक्षकानं केलंय. खूप खरं तर गोलंदाजाने चालाकी दाखवली. रनआउट स्वरूपात पहिला धक्का, दोन षडक, 19 रन्स. चला नेबल टीम स्पीडअप करा, बघा आपल्याला बॅटिंग करायची नंतर. तर ओव्हर नंबर 3 हेमंत भोईर आलाय षडक क्रमांक 3. पहिला चेंडू त्याने डॉट फेकला, मॅच मध्ये कमबॅक झालं. बघा 7 बॉल मध्ये फक्त 6 रन्स आल्या, पहिल्या ओव्हर मध्ये 13 होत्या. आणि या मॅच मध्ये बॉल हवे ते मिस टायमिंग आणि हरीश जाधव झेल सोडणार नाहीये. अजून एक धक्का लागलाय. टीम मैदानावरती खेळत असताना आशेले संघ स्कोर आम्ही पाहिला. स्कोर पडती 19, दोन धाबा, दोन विकेट. खरं तर दुसरं षडक सुरू, तिसरं षडक सुरू झालंय. दोन बॉल, शून्य धाबा, एक विकेट. हेमंत भोईर, चला स्पीडअप करा, पंच लक्ष द्या, कारण आता अंतिम मॅच मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हेमंत भोईरचा चेंडू समोर खेळतात. ऑन साईडला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डबल साठी आणि डायरेक्ट हिट, परंतु खेळाडू पोहोचलाय क्रीज मध्ये. दाबा झाल्यात चेक करावं लागेल. पंचांनी डिसिजन घेतलाय, कारण पंचांसाठी रिव्ह्यू आहे फक्त रनआउट साठी. आणि आता आपण चेक करूया. एक धाव कंप्लीट झाली. सेकंड रन्स कशा प्रकारे असेल? डायरेक्ट हिट तर झाली आणि डायरेक्ट हिट आउट, बॅट्समन आउट. या ओव्हर मध्ये अजून एक रनआउटचा धक्का, तीन धक्के लागलेत 19 या धावसंख्येवरती. चला बॅट्समन स्पीडअप करा थोडासा, प्लीज कॉपरेट. अजून एक डॉट चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग. काय कम बॅक केलंय. 20 धावसंख्येवरती 3 खेळाडू बाद. आणि या ओव्हर मध्ये एक रन्स आली 4 बॉल मध्ये. चला स्पीडअप करा थोडासा, शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. अगदी सुरेख लेंथ लाईन, अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाला बीट केलाय. आता लाईन चुकीची, ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट. अतिरिक्त रन्स देखील वाढतीये. टोटल स्कोर जर तुम्ही पाहिला 21 वरती, नक्की जसं वाटलं होतं की या मॅच मध्ये तुम्हाला 35 ते 35 धाबा स्कोर पाहायला मिळते 30+, परंतु जो कमबॅक हेमंत भोईनं केला. आणि खरं तर सेकंड ओव्हर मध्ये तुषार जाधवनं 6 धाबा दिल्या फक्त. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, 21 धाबा.
चांगला बॉल समोर, फिल्डर आहे, एक सिंगल येईल आणि सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 22 या धावसंख्येवरती. या 20 मात्र बॉल हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचलेत, अगदी चांगला झेल टिपलाय नयन आणि धक्का लागलाय चौथा. सत्र समाप्त झालं, पहिलं 22 धावा आणि 23 धावेचा आता लक्ष असेल जय बोलेने वाली टीम समोर. आशले संघ प्लीज कॉपरेट करा, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेच फिल्डिंग, लगेच सलामी जोडी नेवाई संघ आपण उतरायची आहे. 22-18 बॉल मध्ये 23 टार्गेट असेल टीम नेवाई समोर. नक्कीच नेवाई संघ वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्यानंतर त्यांनी जो परफॉर्मन्स केलाय मैदानावरती अगदी खूप चांगला. चला लगेच बॉल पुरवाणी आशिले संघ, आता प्लीज आपण एवढं स्लो काम करू नका, खूप वेळ झालाय, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि 23 धावेचं लक्ष. कॉमेंटरी बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया, सोनू बांगर यांचा आवाज. योगेश मडवी, आपण जाऊया मैदानावरती जिथे अंतिम सामना एन्जॉय करतोय. जय भोले नेवाली विपक्ष त्यांना फाईट करतोय. स्वर्गीय किशोर पाठारे 11 गावदेबी आशिले टीम प्रथम बॅटिंग केली आशिले टीमनं आणि एकूण 9 संख्या बनवली आहे. 22-22 धावा आणि 23 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. सचिन पाटील आणि राहुल ही सलामी जोडी पाहण्यामध्ये नेवाली टीमच्या माध्यमातून जिंकणारा संघ थेट या स्पर्धेमध्ये नक्की जरूर क्वालिफाय होईल आणि तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांक, त्यानंतर जर सेमी फायनलचा देखील मॅच जिंकला तर कदाचित सेकंड क्रमांक, त्यानंतर फायनल पर्यंत पोहोचण्याचं स्वप्न जरूर पूर्ण होईल. संघ कोणता असेल याचं उत्तर तुम्हाला या सत्रामध्ये मिळेल. स्ट्रायकरमध्ये फलंदाज सचिन पाटील, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट पॉईंटचा खेळाडू बीट होतो आहे. चांगला एफर्ट बॉलला अडवण्याचा प्रयत्न, रन्स मिळाली एक, खातकुलं झालं ते फलंदाज सचिन पाटीलचं आणि जय भोले नेवाली टीमचं लक्ष 23 धावेचं पाहायला मिळतोय. मागचं षटक जेव्हा मात्र बॅटिंग करत होता संघ असेल टीम, जरी सिंगल डबल धावगती चालू ठेवली असती तरी देखील एक टार्गेट, चांगलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु इथून 22 पर्यंत पोहोचलाय आणि 23 लक्ष. सायकेटपती फलंदाज राहुल ऑन स्ट्राईक, फटका चांगला आहे, समोर खेळतायत अलॉन द कार्पेट, लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट. एक एक धाव तुम्हाला या क्षणाला वाचवावी लागेल आणि मिसफील झाली त्याचा फायदा मिळतोय जय बोले नेवाली टीमला. टीमची टोटल 2 पुढे सरकेल 3 या आकड्यावरती. बॅड लाईट मध्ये हा सामना आपण एन्जॉय करतोय. नेवाली विपक्ष डावदिबे असेल सोबत विकेट पुढचा बॉल, फटका चांगला, खेळाडू उपस्थित राहुल वेलजेच, परंतु अंतिम मोमेंटला जेल ड्रॉप. खूप चांगला झेल घेण्याचा प्रयत्न त्यानं केला परंतु शेवटच्या मोमेंटला झेल हातातून निसाडलीय आणि इथून राहुलला मिळते जीवदान, रन्स मिळतात 2. एक एक धाव फार महत्वाची या सामन्यामध्ये आणि 30 धाव या ठिकाणी आता देखील गमावली गेली आहे. जर झेल कॅरी केला असता फलंदाज बाद झाला असता धरस देखील वाचले असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न आणि इथून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आपण पाहतोय. टीमची टोटल पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. मॅचचं एक्युबेशन येणारे 14 चेंडू आणि 18 धाबेची गरज. गोलंदाज भरपूर स्किट झाले अजय,
पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल फटका समोर खेळलेत खेळाडू उपस्थित योगेश बॉल पर्यंत पोहोचत नाही आहेत आणि बॉल पाहता पाहता जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर खराब क्षेत्ररक्षण चौकार क्षेत्ररक्षण झेडबीएन व्यवस्थित नाही आहे योगेश कडे आणि चुकीचं क्षेत्ररक्षण रन्स मिळाला एकूण चार टीमची टोटल पोहोचली आहे 9 आकड्यावरती समीकरण बदललं 13 चेंडू आणि आता 14 नाबेची गरज अजय देखील पहिल्या षटकामध्ये थोडासा मागडा ठरतोय अजूनही सामना मित्रांनो संपला नाही आहे कारण ऑस्ट्रेलिया टीम मध्ये देखील येणारे गोलंदाज देखील भरपूर चांगले पाला मिळाले त्यावेळेचा फटका देखील चांगला लॉंग ऑनला चिरत ना बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर राहुलच्या बॅटमध्ये अजून एक संघर्षमय चौकार सलगचे दोन चौकार आले आणि टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 13 या आकड्यापती संघ नेवाली टीम आणि आता गरज यासाठी 10 धाबेची 12 चेंडू 10 धाबेची गरज सामना जिंकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 13 धाबा खर्च केला गोलंदाज आपण पाहिलं अजयनं आणि ज्यावेळेस बॅटिंग करत होता संघ असलेली टीम त्यावेळेस नयन भैरनं देखील 13 धाबेचं षटक पेकलं होतं दशांतशी उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो टीट पॉइंट टॅट आपण पाहू शकता आणि आता 12 चेंडू 10 धाबेची गरज आहे जिंकणारा संघ थेट क्वालिफाईल या स्पर्धेमध्ये सुपर फोर मध्ये प्रवेश करेल जिंकणारा संघ संघ कोणता असेल गावदी बी आशेले की दुसऱ्या बाजूला जय भोले नेवाली टीम 12 चेंडू 10 धाबेची गरज साकेटपती फलंदाज सचिन पाटील ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय योगेश गोलंदाज तयार योगेश यावेळेचा चेंडू पाहावं लागेल खेळाडू उपस्थित आणि बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार कोळेकर चर्चा देखील सुरू आहे आमची देखील कारण या क्षणाला बॅड लाईट आहे आणि या क्षणाला पेसरला गोलंदाजी द्यायला हवी होती परंतु हा निर्णय मात्र चुकीचा ठरलाय तो गावदी ऑस्ट्रेलिया टीमचा एक्झॅक्ट स्पिन गोलंदाज आपण पाहतोय योगेशला गोलंदाजी दिली आणि प्रॉपर टायमिंग पण पहिली बॉलची वेट अँड वॉच क्रिकेट सचिन पाटीलने चौका ठोकलाय टीमची टोटल 17 बद्दी पोहोचली आहे 11 चेंडू फक्त 6 धाबेची गरज पुन्हा एकदा मागे खेळतायत फटका चांगला खेळाडू उपस्थित एक धाव कंप्लीट आणि सिंगलला समान मानावं लागेल टीमची टोटल 18 बद्दी पोहोचली आहे जबर जबर या ठिकाणी हा सामना जिंकण्याची जी स्वप्न राखली होती आपण पाहतो सुपर फोर मध्ये पोहोचण्यासाठी जी स्वप्न राखली होती नेवाली टीमच्या समर्थकांनी आणि त्यांच्या खेळाडूंनी जबर जबर ती पूर्ण होताना आता दिसून येत आहेत 10 चेंडू आणि विजयासाठी फक्त 5 धाबेची गरज आहे साकेटपती फलंदाज सेट बॅट्समॅन ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार आपण पाहिले राहुल ऑन स्ट्राईक यावेळेचा चेंडू चांगला कोलबेट टप्प्याचा बॉल संपर्क नाहीये डॉट बॉलची समाप्ती 9 चेंडू आणि 5 धाबेची गरज अंधार या ठिकाणी पसरत चाललाय आणि मॅच भरपूर चांगला आपण एन्जॉय करतोय जय भोले नेवाली विपक्ष गावदी बी आशले या दोन टीम मध्ये ही काटेकी टक्कर पाहायला मिळते फुल टॉस बॉल लॉक केलाय ऑन साइड ला आणि विजय स्ट्रोक होतोय सामना फिनिश केला आपल्या स्टाईल ला राहुल ला आणि मॅच जिंकली आहे जय भोले नेवाली टीम पोहोचतोय या स्पर्धेच्या सुपर फोर मध्ये वेल प्लेड बॉयज अभिनंदन
वेल प्लेड अभिनंदन जय भोले नेवाली टीम आणि हार्ड लक गावदेबी असलेली टीम. काही चुका जरूर झाल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. बॅटिंग करत असताना देखील मोठ्या फटक्यांचा प्रयास तुम्ही केला आणि तदमुला हा सामना तुम्हाला गमवावा लागला. काही निर्णय या ठिकाणी चुकले गेले ते म्हणजेच गावदेबी असलेली टीमचं हार्ड लक. आणि अभिनंदन जय भोले नेवाली टीम संघ पोहोचतोय सुपर फोर मध्ये. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊया आपण ज्यांना अंतिम षटक फेकलं. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट कॅरी केले तो हेमंत भोई ठरला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.